नमस्कार. सगळ्यात पहिल्यात पहिली समेस्त गोंयकारांक आणि देशवासियांक गणपतीच्यो म्हणजेच गणेश चतुर्थीच्यो खूप खूप शुभेच्छा. चवथ ही तसो स्वयंपूर्णतेचो उत्सव आणि चवथीच्या निमित्तात गोंयात मोठो धूमधाम आणि धडाक्यात आपल्या पारंपारीक घराकडे गोंयकार चवथ मनयतात. आणि चवथ म्हटली काय पहिले 8-10 दीस तयारी सुरू जाता आणि त्याच्या उपरांत 11 दिसांचो गणपती पावयसर एक मोठो उत्साहाचे वातावरण पुराय गोंयात असता. व स्वयंपूर्णतेचो उत्सव हांवें मुद्दामूनच म्हणला कारण गणपती चिकण मातेचो तो आमचो गोंयकारूच भाव तो तयार करता. पारंपारीकरित्या तो गणपती घराकडे हाडपाची आमी हाडटात. आयज काल प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती येवपाक लागल्या, ते घेवं नाकात. आमीच अवॉयड करपाक जाय, मागीर कोणूच प्लास्टर ऑफ पॅरिसचो गणपती हाडचो ना. दुसरें पळोवंक वचत जाल्यार माटोळी. माटोळी ही रानांतली वेगवेगळीं फळां फुलां हाडून खूब बऱ्या पद्दतीची माटोळी आमी सगळे जाण बांदतात. पण आतां ट्रेंड आयला प्लास्टिकची फळां फुळां ही माटोळेक बांदपाची बंद करात. कसल्याच पद्दतीचो प्लास्टिकचो वापर ह्या चवथीक जावचो न्ही हें आमी सगळ्यांनी पळोवपाक जाय. तिसरी गजाल आमी पळयता की चवथीक लागपी फराळ हो सगळो आमच्या घरात पारंपारीकरित्या आमच्यो सगळ्यो महिला भगिनी तयार करतात. पण आतां ट्रेंड आयिल्लो आसा तोय फराळ आमी भायल्यान हाडपाक लागल्या. पण म्हाका दिसता की आमी हो सुद्दां फराळ जो आसा पळय न्ही आपल्याच घरांत तयार करतले. आनी इनकेस कोणाक घाई गडबडी खातीर तयार करप शक्य ना, माटोळी रानांतल्यान हाडपा खातीरय शक्य ना, जाल्यार आमच्या स्वयंपूर्ण ई बाजार आमी हाजेर हे सगळ्यो म्हणजे माटोळेच्या सामाना पासून फराळ हे सगळें स्वयंपूर्ण ई बाजार हाजेर अवेलेबल आसा. तातूंतल्यानूच सगळ्यांनी ते विकत घेवचे. बट ह्या पर्यावरणाची हानी जावची न्ही म्हणून आमी जतनाय घेवपाची गरज आसा. हांव समेस्त गोंयकारांक परत एकदा आव्हान करतां की आमी ह्या चवथी पासून स्वयंपूर्णते कडेन परत एकदा मोठ्या प्रमाणांत वचपाक सुरू करुया. गोंय हें स्वच्छ सुंदर दवरपाचें काम आमचें. तिसरी गजाल, हें सगळें जाल्या उपरांत आमी निर्माल्य आसत किंवां बाकीचो सगळो कोयर व्हरून न्हंयेन उडयता. पण म्हाका दिसता न्हंयतल्या नुस्तें आसत किंवां बाकीचो न्हंयतल्या बाकी प्राणी मात्रांचेर आसत वेगवेगळ्या पद्दतीचे परिणाम हे जावपाक लागले. त्या खातीर कोणीच फुलां आसत किंवां कसलोच कोयर वो व्हरून न्हंयेन उडोवचो न्ही, तो झाडाच्या मुळांत घालचो जेणे करून त्या झाडाकूय बी आमी जे खत मेळपाक जाय ते मेळपाक शकतले. हांव गोंयकारांक आव्हान करतां की ह्या चवथीच्या निमित्तात गोंय हाजो सुंदर स्वच्छ दवरपाची जतनाय आमी करुया. सरकार बरेचशे फावटी वेगवेगळे कायदे करतात, वेगवेगळ्या गोश्टी अंमलांत हाडटात, नोटिफिकेशन काडटात, पण ताजें इम्प्लिमेंटेशन करप हें आमचेरूच आसा. गोंयांत जे प्लास्टर ऑफ पॅरीस आसतले, प्लास्टिकची फुलां आसतली किंवां भायर जो वेवस्थीत रित्या जे FDA रूल फॉलो करिनासतर करपी फराळ आसतलो, स्वीट्स आसतले, हे आमी जर न खरेदी केले जाल्यार अशा पद्दतीचो हाजेर खूब मोठ्या प्रमाणांत म्हणजे आमी म्हणटा की तेंचेर बॅनूय येवपाक शकता किंवां ते अशा पद्दतीच्यो सरकार प्रयत्न करता की पूर्णता 100% बॅन करचें म्हूण. त्या खातीर म्हाका दिसता गोंयकारांनीच सहकार्य करचें. ह्या फावटीच्यो चवथीच्यो हांव अंदुणीत परबीं दितां. ही चवथ गोंयकारा खातीर सुखाची, समृद्धीची, विकासाची चवथ जावची हें तुमच्या लागीं मागता. आनी आमचें स्वप्न हें स्वयंपूर्ण गोंय करचें, हातूंतल्यान साकार जावचें. देव बरें करूं.